सगळे जरी इथे असते तरी सुद्धा तुझ्या धीराला नाश्ता द्यायला काय हरकत आहे गं? हा येऊन दे त्याला. आजी म्हणजे हरकत काहीच नाहीये खर तर, पण मला ना मला भीती वाटते. भीती? आकाशला नाश्ता देण्यात कसली आली आहे का भीती? तसं नाही आजी, पण हल्ली आकाश शिशू कसे वागतायत हे बघतोय ना आपण, म्हणजे त्यांच्या वागण्याचा काही नेमच राहिला नाहीये हो. आणि अशा वेळेला मी एकटीच त्यांच्या खोलीमध्ये असे पोहे घेऊन गेले आणि त्यांनी ऑफिस मधले तर सोनल सारखं माझ्या बरोबर काही केलं तर. असं बोलताना आणि कोणाबद्दल बोलतेस तू? आकाश बद्दल? त्याच्याबद्दल हे असं घाणेरडं बोलूच कशी शकतेस तू? भूमिताई, आकाश शिशूला करताना लाज नाही वाटली, मग मला बोलताना कशाला वाटायला हवी? पौर्णिमा, तोंड सांभाळून बोल. माझ्या आकाशने कुणाला काहीही केलेलं नाहीये, तसले घाणेरडे संस्कार आम्ही केलेलेच नाहीत त्याच्यावर कधी. आजी त्यांनी काही केलं नाहीये हे अजून सिद्ध व्हायचंय. आता तर पोलीस केस झालीये आणि ते या सगळ्यातनं निर्दोष सिद्ध होईपर्यंत मला भीती वाटणं साहजिक नाहीये का हो? तो निर्दोष आहे हे मी लवकरात लवकर सिद्ध करीन, त्याची काळजी तू नको करूस. पण त्याच्याबद्दल बोलताना तू तंत्र सोडलंच कसं बोलू शकलीस त्याच्याबद्दल हे असं? पौर्णिमा, इतके दिवस झाले आपण एका छताखाली राहतो, तू ओळखत नाहीस का ग त्याला? तो असं वागेल असं वाटलंच कसं तुला? हे बघ भूमिताई, मी काही माझ्या मनाचं बोलत नाहीये. त्या मुलीने तक्रार केली आकाश शिशूंच्या विरोधात. तिचं सोड, तू तुझं बघ. जेव्हा तू माझ्यावर हात उचलला होतास तेव्हा आकाशने तुला अडवलं होतं आणि तो काय म्हणाला होता हे आठवतंय तुला? तो असं म्हणाला होता की मुलांनी मुलीवर हात उचलायचा नसतो, नाहीतर मी तुला मारलं असतं. आठवतंय का? मला माहितीये की मुलांनी मुलींना मारायचं नसतं, कोणीच कोणाला मारायचं नसतं, नाहीतर मीच मारलं असतं तुला. मग हे असे संस्कार असलेला मुलगा असं वेडवाकडं वागू शकतो का? हे बघ पौर्णिमा, तू माझी बहीण आहेस हे आता मला विसरायला लावू नकोस तू.